आणि आता बरंच काही बातमी आहे पुण्यातून. पुणे पालिकेच्या आवारातील छत्रपतींच्या मेघडंबरीला किरकोळ अपघात झाला. क्रेन खालती आणत असताना मेघडंबरीचा कोपरा उडाला, त्यामुळे पालिकेवर पुन्हा एकदा पुतळा झाकण्याची नामुष्की आली आहे. या पुतळ्याचं कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालं होतं आणि लगेचच दुसऱ्या दिवशी ही घटना घडल्यानं शिवप्रेमींनी निष्काळजीपणाबद्दल संताप व्यक्त केला आहे. दरम्यान पुतळा पुन्हा खुला करण्यात आला असून संध्याकाळी उशिरा या प्रकारचा निषेध करण्यात येतोय. केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घाईगडबडीत पुतळ्याचं काम केलं गेलं असा आरोपही विरोधक करतायत. पुणे महापालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा उभारून 24 तास उलटत नाही तोच याला पडदा टाकावा लागलाय. याचं कारण असं आहे, या मेघडंबरीचा हा जो तुकडा आहे हा क्रेनमुळे पडलाय आणि म्हणून ही नामुष्की पालिकेवर ओढवलेली आहे आणि हे पडदा टाकावं लागलेलं आहे. याला नेमकं जबाबदार कोण या संदर्भात आपले सगळे पदाधिकारी आहेत मला सांग आंदोलन. हे बघा, आम्ही मी एका चॅनलच्या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी आलो होतो. सहज बघितलं तर काल पंतप्रधानांच्या हस्ते ज्या वास्तूचं, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झालं त्याच ठिकाणच्या मेघडंबरीचा एवढा मोठा हा तुकडा मला पडलेला दिसला. यांनी कारण काही सांगू देत, पुणे महानगरपालिकेमध्ये ज्या ज्या पद्धतीची जी जी उद्घाटनं काल माननीय पंतप्रधानांनी केली ती सर्व अपुऱ्या कामांची होती. गेल्या 3-4 दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, काँग्रेस असेल, शिवसेना असेल, ऐका ना, आम्ही सर्वजण हे दाखवतोय की आपण आपल्या प्रसिद्धीच्या हव्यासापोटी अपुऱ्या कामांचं का उद्घाटन करताय. आज त्याची प्रचिती आली. या 100% भारतीय जनता पार्टी ज्यांना फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करायचा आहे, ज्यांना फक्त शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारण करायचं आहे आणि मतं मागायचे आहेत, आम्ही मराठा संघटना म्हणून एकच सांगू इच्छितो, छत्रपतींचा अपमान झालेला भारतीय जनता पार्टीला निवडणुकीमध्ये नक्की त्याचं उत्तर द्यायला लागणार आहे. काय सांगणार, कोणती घाई झाली थोडी या कामामध्ये? नक्कीच घाई झालेली आहे. मला या ठिकाणी एक नमूद करावं वाटतं की ज्या वेळेला आपण अशी काही कामं करतो त्यावेळेला त्याचं डिझाईन, स्ट्रक्चरल डिझाईन, स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी आणि त्याची स्ट्रेंथ बघायला पाहिजे होती. तो जो मार्बल पडलेला आहे त्या मार्बलची स्ट्रेंथ कशी आहे, काय आहे, हे यांनी तपासून पाहिलं होतं आणि निश्चितपणे प्रशासनाचा याच्यामध्ये फार मोठा सहभाग आहे, निष्काळजीपणा आहे आणि या निष्काळजीपणाला प्रशासन प्रचंड प्रमाणे जबाबदार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम, चंद्रकांत फुंदे, न्यूज 18, लोकमत, पुणे. या ठिकाणी आम्ही आता थोड्याच वेळात पुण्याचे महापालिका आयुक्त माननीय विक्रम कुमार साहेबांना भेटणार आहोत. त्यांना सांगणार आहोत की याचं स्ट्रक्चरल ऑडिट करावं, याच्यातल्या दुरुस्ती सुचवाव्यात आणि इथून पुढच्या काळामध्ये, उद्या ते सांगतील की पुढच्या महिन्यात शिवजयंती आहे आणि या शिवजयंतीमुळे इथं डेकोरेशन करताना आणखीन काहीतरी पाठ कोसळला असं उद्या चुकीचं चित्र होऊन या शहरामध्ये किंवा या राज्यामध्ये धार्मिक किंवा सामाजिक तेढ निर्माण होऊ नये याच्याकरता जास्तीची काळजी घ्यावी आणि या संदर्भातल्या ज्या काही दुरुस्त्या असतील, स्ट्रक्चरल ऑडिट असेल, हे त्वरित करण्यात यावं. ते म्हणतात की अर्धवट कामाचं उद्घाटन झाले म्हणतात, कुठल्याही प्रकारचं अर्धवट काम नाही आहे. आता मी ह्या संदर्भात विचारणा केलेली आमच्या इथल्या सिक्युरिटी वगैरे इथल्या नागरिकांना, त्यांचं असं म्हणणं आहे की क्रेनचं काम चालू असताना, क्रेन खाली घेत असताना ज्या ठिकाणी त्या धक्का लागून त्या तुकडा पडलेला आहे, कुठल्याही प्रकारचं अर्धवट आणि कुठल्याही प्रकारचं चुकीचं काम केल्यामुळे तो खाली पडलेला नाही आहे, हा एक दुर्घटना आहे याबद्दल मी स्पष्ट सांगतोय. काही विषय नाही हे पडदा वर घेण्यासारखे, त्यांनीच या कार्यकर्त्यांनी राजकारण करण्यासाठी पडदा खाली करायला लावलेत, वास्तविकता असं काही विषय नाही आहे. आपण जर पाहिलं असेल आता लगेचच पडदा वर घेता येईल, महाराजांचं दुरुस्त होईल, लगेचच होऊन जाईल.